पावसाने दिलेली ओढ आणि कोयना धरणातील कमी पाणी साठा यामुळे आता या सर्व परिस्थितीचा सांगलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे, कारण कोयना धरणातून पाणी सोडलं जात नसल्यामुळं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रातील ही पाणी पातळी कमी होत चाललेली आहे आणि यामुळं सांगलीवर पाणीकपातीचं संकट आता कायम राहिलेलं आहे. आपण पाहू शकतो सांगलीची ही कृष्णा नदी आहे आणि या कृष्णा नदीच्या परिसरामध्ये आता पाणी पातळी खाला होत चाललेली आहे, पावसानं ओढ दिलेली आहे. त्याच पद्धतीनं कोयना धरणामध्ये सुद्धा अपुरा पाणी साठा आहे, त्यामुळं कोयना धरणातून पाणी सोडलं जात नाही आणि याचाच परिणाम सांगलीच्या कृष्णा नदीवर होण्याची शक्यता आहे, कारण कृष्णा नदीचे पात्र हे हळूहळू कोरडं पडत चाललं आहे, पाणी पातळी खालावत चाललेली आहे. जशी पाणी पातळी खालावत जाईल तशी तशी सांगलीच्या पाणीपुरवठ्यावरसुद्धा गंभीर परिणाम या ठिकाणी दिसून येत आहेत. सांगलीच्या महापौरांनीसुद्धा कालच याबाबत नागरिकांना आवाहन केलेलं आहे, काही दिवस आपल्याला पाणी जपून वापरण्याचं आवाहनसुद्धा महापौरांनी केलेलं आहे. महापालिका प्रशासनानं जास्तीत जास्त पाणीपुरवठा सांगलीकरांना करण्याबाबतचं नियोजन केलेलं आहे, मात्र नदीतील पाणी पातळी जर कमी झाली तर पुन्हा सांगलीकरांवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागानं नदी व नदीपात्रामध्ये उपसाबंदी लावलेली आहे. पाणी पातळी कमी होत चालल्यामुळं कोणी पाण्याचा उपसा करू नये याबाबत आज आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यामुळं नदीच्या पात्राला आजूबाजूला ज्या काही शेती असतील, ज्या मोटरी सुरू असणार आहेत, त्या मोटरीसुद्धा आजपासून बंद करण्याबाबतचं परिपत्र काढण्यात आलेलं आहे आणि कृष्णा नदीमध्ये नियमित पाणी पातळी वाढल्यानंतर हाही उपसाबंदी उठण्याची शक्यता आहे, मात्र तोपर्यंत सांगलीकरांना पाणी जपूनच वापरावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.